पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. खारघरमधील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक रामजी बेरा यांनी भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेवक हरीश केणी, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस कीर्ती नवघरे, सरचिटणीस दीपक शिंदे, अमर उपाध्याय, संतोष शर्मा, किरण पाटील, युवा नेते समीर कदम, दिलीप जाधव, अनिल साबणे, अजय माळी, साधना पवार, गीता चौधरी, मोना आडवाणी, बीना गोगरी, संध्या शारबिद्रे, जी एन गुप्ता यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की रामजी बेरा यांनी सुरू केलेलं हे जनसंपर्क कार्यालय येणाऱ्या काळात नागरिकांची समस्या सोडविण्याचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावून देशाच्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. रामजीभाई बेरा यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी आपल्या या प्रभाग क्रमांक 12 आता हे जनसंपर्क कार्यालय पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समाजात आणि या परिसरातल्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या लोकांच्यासाठी सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेलेले आहेत. खारघर आणि परिसरामध्ये तरुणांच्यासाठी आपल्या सहकार्याच्या सोबतीनं कधी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन असू द्या, कधी एखाद्या मेळ्याचं आयोजन असू द्या, म्हणजे रामजीभाईंनी कधी माझा वेगळा कार्यक्रम असेल तरच कार्यक्रम असं न करता आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आहे. रामजीभाई भाषण करण्यामध्ये पुढे नसतात पण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समाजसेवेमध्ये ते सातत्यानं पुढे राहिलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या सर्व या परिसरातल्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांना निश्चितपणानं त्यांचा एक आधार वाटत राहतो. मी यानिमित्तानं त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या कार्यालयाच्या माध्यमातून इथे जे जे रोज इथे पदाधिकारी बसतील ते लोकांच्या उपयोगाला सातत्यानं येत राहतील अशी यानिमित्तानं खात्री देखील व्यक्त करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.